एकदम खेडे। नमस्कार नमस्कार, तुम्ही माझा केळवण म्हणजे काय, केळवण कोणाचे, कधी व कसे करावे हा व्हिडिओ पाहिलाच असेल। जर पाहिला नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, चोर ओटी म्हणजे काय, चोर ओटी कोणाची, कधी व कशी करावी याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। भारतीय संस्कृतीमध्ये संस्काराला खूप महत्त्व आहे। सौभाग्य स्त्री किंवा सुहासिनी स्त्री यांची ओटी भरली जाते, तसेच माहेरून सासरी जाणाऱ्या विवाहित स्त्रीची ही ओटी भरली जाते। ओटी भरताना आपण पीस, नारळ, तांदूळ किंवा गहू आपण हे साहित्य घेऊन आपण तिची ओटी भरली जाते। परंतु नवविवाहित स्त्रीची पहिल्यांदा गरोदर राहिल्यानंतर 3 महिन्यानंतर जी तिची ओटी भरली जाते त्यालाच चोर ओटी असे म्हणतात। या चोर ओटीलाच काही भागामध्ये चोर चोळी असेही म्हटले जाते। नवविवाहित स्त्री पहिल्यांदा गरोदर राहिल्यानंतर 3 महिन्याने हा चोर ओटीचा कार्यक्रम होतो। आपल्या महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम विशेष करून हा केला जातो। गरोदर असणाऱ्या महिलेची ओटी ही माहेरच्याकडे असते, अर्थात आईने मुलीची चोरओटी करायची असते। तर काही कारणास्तव त्या मुलीच्या आईने चोरओटीचा कार्यक्रम नाही केला तर त्या गरोदर महिलेच्या मोठ्या बहिणीने, लग्न झालेली किंवा मावशीने हा चोरओटीचा कार्यक्रम केला तरी चालतो। मात्र गरोदर स्त्रीचा पहिल्यांदा चोरओटीचा कार्यक्रम हा अवश्य करावा। हा कार्यक्रम मुलीच्या सासरी किंवा माहेरी केला तरी चालतो। तर आता अशी चोरओटी कधी व का करायची ते आता आपण पाहूया। नवविवाहित स्त्रीला 3 महिने पूर्ण झाल्यानंतर 4th महिना लागल्यावर हा चोरओटीचा कार्यक्रम करायचा असतो। 3 महिन्याच्या आधी हा कार्यक्रम मुळीच करू नये, कारण 3 महिन्याच्या आत बाळाची पूर्ण वाढ झालेली नसते किंवा काही कारणास्तव त्या नवविवाहित स्त्रीचा गर्भपात होण्याचीही काही शक्यता असते। तर ह्या 3 महिन्यानंतर बाळाची पूर्ण वाढ झालेली असते, ते बाळ सुरक्षित असते म्हणून 3 महिन्यानंतर हा चोरओटीचा कार्यक्रम करायचा असतो। चोरओटी ही अर्थात ही कोणालाही कळून न देता घरच्या मंडळीच्या उपस्थित हा कार्यक्रम करायचा असतो। हा कार्यक्रम मोठा करायचा नसतो, घरातल्या माणसातच हा कार्यक्रम करायचा असतो। तर ही चोरओटी कशी करायची असते, कशी करतात ते आता आपण पाहूया। पूर्वीच्या काळी चोरओटी भरेपर्यंत त्या नवविवाहित स्त्रीला दिवस गेल्याची माहिती घरातील व्यक्ती सोडून इतर कोणालाही ही माहिती सांगितली जात नसे। त्याला कारणही तसेच असायचे। 3 महिने पूर्ण झाल्यानंतर गर्भ स्थिर अवस्थेत राहिल्यानंतर ही आनंदाची बातमी चोर ओटी भरल्यानंतर उघड करण्याचा आणि आनंद साजरा करण्याची ही पद्धत असते। म्हणजे 4th महिना लागल्यानंतर, चोर ओटी भरल्यानंतर आपण सर्वांना सांगावे की हिला 4 महिने झालेले आहेत। तर आता असा हा कार्यक्रम, चोर ओटीचा कार्यक्रम कसा करायचा तो आता आपण पाहूया। हा कार्यक्रम 4th महिना लागल्यानंतर कोणत्याही दिवशी तुम्ही हा कार्यक्रम करू शकता। तो दिवस मात्र हा शुभ असावा एवढीच आपण त्या दिवशीची काळजी घ्यावी। त्या दिवशी स्वयंपाकात गोड पदार्थ करावेत। त्या लग्न झालेल्या विवाहित स्त्रीला गोड पदार्थाचे जेवण देवावे। त्यानंतर कोणालाही न कळता गुपचूप तिला छानशी साडी नेसायला द्यावी आणि या साडीच्या पदरात, अर्थात ज्याला आपल्याकडे ओटी असे म्हटले जाते, त्यामध्ये ओटी भरण्याचे साहित्य घेऊन, म्हणजेच आपण कोणते साहित्य घ्यायचे, तर त्यात आपण एक हिरवा ब्लाऊज पीस, तांदूळ, हळकुंड, नारळ आणि सुपारी अशा सौभाग्याच्या वस्तूंनी तिची आपण ओटी भरायची असते। तर ही चोर ओटीनंतर
सातवा महिन्यापर्यंत म्हणजे डोहाळे जेवणापर्यंत कोणीही त्या गरुडस्थीची ओटी भरायची नसते. तिच्या आईने चोर ओटी केल्यानंतर सातवा महिन्यापर्यंत तिची परत कोणी नंतर पुन्हा कोणीही तिची ओटी भरायची नसते. आता ही ओटी भरणे म्हणजे आपण ही चोर ओटी का करायची असते ते आता आपण पाहूया. हे चोर ओटी केल्यामुळे सौभाग्य जपणे आणि येणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी एक प्रकारे प्रार्थना करण्याचा हेतू असतो. म्हणजेच त्या नवविवाह स्त्रीला गरोदर मातेला आईचा आशीर्वाद आणि आपल्या मुलीला मिळावा, त्या लहान बाळाला हा आशीर्वाद मिळावा यासाठी ही चोर ओटी करण्याची प्रथा आहे. तर पूर्वीच्या काळी नवविवाहित मुलीला माहेरी जास्त जाण्याची प्रथा नव्हती, त्यामुळे आईकडून मुलीचे लाड कौतुक करण्यासाठी हा चोर ओटीचा कार्यक्रम केला जायचा. आता ओटी म्हणजे बेंबीखालील गर्भशयाची जागा. ओटी भरणे म्हणजेच बाळाची सुख मिळणे, सुखप्राप्ती होणे. ओटी भरलेली असली की बाळाचा जन्म व्यवस्थित होतो असं म्हटले जाते. त्यामुळे नेहमीच सुहासिनी स्त्रीचे लग्न झाल्यानंतर ओटी भरली जाते. तिला कधीही सासरी जाताना ओटी भरल्यानंतरच तिची पाठवणी करावी. ओटीमध्ये भरण्यात येणारे तांदूळ, फळ, फुलं ही संततीचे सूचक अर्थात प्रतीक समजण्यात येते. अर्थात फळाफुलाप्रमाणे बाळाची वृद्धी व्हावी असे हे सांगण्यात येते. हे चोर ओटी म्हणजेच चोर चोळी ही चौथा महिना चालू झाल्यावर माहेरी भरण्यात येते. माहेरी किंवा सासरी हा कार्यक्रम केला तरी चालतो असा हा कार्यक्रम असतो. तर काही ठिकाणी हे चोर ओटी भरलेल्या हिरव्या ब्लाऊज पिसाचे, ज्या पिसाने आपण गर्भवती स्त्रीची ओटी भरलेली असते त्या ब्लाऊज पिसापासूनच त्या बाळाला पाचवीचे टोपडे किंवा कपडे शिवण्याची पद्धत असते. तर अशा प्रकारे तीन महिने झाल्यानंतर, चौथा महिना लागल्यानंतर सासरी किंवा माहेरी घरातल्या घरात कमी मासात हा कार्यक्रम करायचा असतो, जेणेकरून त्या गर्भवती स्त्रीला व तिच्या पोटातील बाळाला शुभ आशीर्वाद मिळावेत म्हणून हा आपण चोरओटीचा कार्यक्रम करायचा असतो. त्यामुळे प्रत्येक नवविवाहित गर्भवती स्त्रीचे चोरओटीचा कार्यक्रम आवश्यक करावा व त्या बाळाला व गर्भवती स्त्रीला आशीर्वाद देवावा. तर असा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.